नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वन. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडले भाग 85. वहिनी, भाईला एक अर्जंट काम आलं म्हणून तो पहाटेच गेला. तेव्हापासून मीच बसलो होतो इथे. दी आल्यावर मी घरी जाऊन आलो, बनी म्हणाला. आदिती फक्त एवढंच म्हणाली. मनातून ती नाराज झाली होती. तिला श्री तिच्या जवळ हवा होता. तिला अशा परिस्थितीमध्ये सोडून तो कुठे गेला? एवढं कसलं अर्जंट काम आलं त्याला? ती मनातच चिडचिड करत होती. पहाटे आदित्यने श्रीला कॉल करून कालचे सगळे अपडेट्स दिले. त्यातच तो माणूस पकडला गेला होता जो साक्षीला मारण्याचा प्रयत्न करत होता. आणि हा तोच व्यक्ती होता ज्याने आदितीला सुद्धा ब्लॅकमेल केलं होतं. ते ऐकून श्री तिथून ताडकन निघाला. आदितीला ब्लॅकमेल करणाऱ्याचा हिशोब तर त्याला कधीपासून चुकता करायचा होता आणि आज तो मौका मिळाला होता. त्याने जाताना बनीला कॉल करून हॉस्पिटलमध्ये थांबायला सांगितलं. इकडे पोलीस स्टेशनमध्ये मला सोडा, मला मारू नका, प्लीज मला सोडा, मी काही केलं नाही, तो मोठमोठ्याने ओरडत होता. आणि इन्स्पेक्टर शिंदे त्याला फोडत होते. मग विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे. तू कोण आहेस आणि साक्षीला का मारायचं होतं तुला? श्रीने विचारलं, पण काहीच बोलायला तयार नाही हे पाहून शिंदे हा तुमच्याच्याने ऐकणार नाही वाटतं. थांबा, मलासुद्धा हात साफ करून घेऊ द्या, खूप जुना हिशोब बाकी आहे आमचा, श्री म्हणाला आणि पुढे आला. त्याने बेल्ट काढून हातात घेतला आणि वस्ताची हवा टाईट झाली. एका पाठोपाठ एक असे 3-4 फटके त्याला बसले आणि त्याचा पोपट झाला. सांगतो, सगळं सांगतो, पण मारू नका. बोल, पटापट बोलायचं. तू गप्प झालास की माझा बेल्ट बोलायला लागणार, समजलं? श्री गरजला. त्याने रेकॉर्डिंग चालू केली. माझं नाव सुरेश दोंडके. मुंबईमध्ये माझे 4 मेडिकल शॉप आहेत. खरं तर माझ्यासारख्या माणसाची तेवढी कुवत देखील नाही, परंतु डॉक्टर सुदर्शन गोडसेंमुळे हे शक्य झाले. मी आत्तापर्यंत जे काही गुन्हे केले आहेत ते त्यांच्या सांगण्यावरूनच, सुरेश म्हणाला. त्याला आदितीला आणि साक्षीला का मारायचं होतं? श्रीने विचारलं. त्याला आदितीला मारायचं नव्हतं, साक्षीला मारायचं होतं, पण नेहमीप्रमाणे आजही आदितीमध्ये आली, सुरेशने सांगितलं. नेहमीप्रमाणे म्हणजे? आदितीला ब्लॅकमेल करणारा तूच होतास, श्रीने एक भुवई वर करत त्याला विचारलं. हो, पण मी ते माझ्या मर्जीने केलं नव्हतं. ते करायलासुद्धा मला सुदर्शनने सांगितलं होतं. हे सर्व करण्यामागचा त्याचा उद्देश काय आहे? श्रीने विचारलं. ते मला नाही माहिती. तू हे सगळं पैशासाठी करत आहेस? श्रीने विचारलं. हो सुद्धा आणि नाही सुद्धा, सुरेश म्हणाला. म्हणजे नीट सांग, तू ह्या डॉक्टरला कधीपासून ओळखतोस आणि त्याच्यासाठी का काम करतोस? श्री म्हणाला. माझी आणि सुदर्शनची ओळख कॉलेजमध्ये असताना झाली. मी दिसायला कुरू त्यातच गरीब, त्यामुळे कोणी माझ्याशी मैत्री करत नव्हतं. सुदर्शनने मात्र माझ्याशी मैत्री केली आणि ती निभावलीसुद्धा. तो खानदानी श्रीमंत होता, पैशापाण्याची काही कमतरता नव्हती त्याला. सुदर्शन हुशार होता, पैसा आणि हुशारीच्या जोरावर तो डॉक्टर झाला. मला मात्र तेवढा स्कोप मिळाला नाही. मी फार्मसी केली, मात्र साधं किराणा मालाचं दुकान उघडण्या इतपतसुद्धा पैसे माझ्याकडे नव्हते. त्यावेळेस सुदर्शन पुढे आला. माझं पहिलं मेडिकल शॉप त्याने त्याच्या पैशाने उभं केलं. जसे जमतील तसे पैसे रिटर्न कर असं म्हणत त्याने माझ्या पाठीवर हात ठेवला. बऱ्याच गोष्टींमध्ये त्याने मला मदत केली. हळूहळू माझा जम बसत गेला. मी त्याला पैसे रिटर्न करायला गेलो तेव्हा त्याने ते पैसे न घेता मला अजून एक मेडिकल शॉप ओपन करायला लावलं. असंच पाहता पाहता माझे 4 मेडिकल शॉप ओपन झाले. आज तागायत त्याने माझ्याकडून 1 रुपयासुद्धा परत घेतला नाही. त्यामुळे मी त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याला कुठलाही प्रश्न न विचारता ऐकत गेलो, सुरेश म्हणाला. पण त्याला साक्षीला का मारायचं आहे याच्याबद्दल तो कधीतरी काहीतरी बोलला असेल तुझ्याकडे? श्रीने विचारलं. हो, एकदा मी त्याला विचारलं होतं तेव्हा तो मला बोलला, बदला घ्यायचा आहे मला, आणि जोरजोरात हसायला लागला, सुरेश म्हणाला. या सगळ्यांमध्ये अदितीचा काय संबंध होता? तिला ब्लॅकमेल का करत होतात तुम्ही? श्रीने विचारलं. तिचा काहीच संबंध नव्हता. त्या दिवशीसुद्धा ती साक्षीच्या जागी तिथे पोहोचली.
मी साक्षीला आतमध्ये जाताना पाहिलं होतं. माझ्या माणसांना मी ग्रीन सिग्नल दिला आणि मी तिथून सटकलो. त्या दिवशी तुमचे आणि साक्षीचे फोटो आम्हाला हवे होते, पण मी तिथून गेल्यानंतर साक्षी तिथून कशी सटकली आणि तिच्या जागेवर अदिती कशी आली हे आम्हाला कळलं नाही. जेव्हा फोटो पाहिले तेव्हा सुदर्शनने माझ्या कानाखाली मारले, मला नाही नाही ते सुनवले. मात्र त्याच रात्री त्याने फोन करून मला बोलवलं. अदिती त्याला एका रात्रीसाठी हवी आहे असं मला सांगितलं. तिला कशी आणि कुठे आणायची हा सगळा प्लॅन त्याने मला सांगितला आणि मी त्याच्या प्लॅनप्रमाणे वागत होतो. ती कोणालाच कॉन्टॅक्ट करणार नाही याची खबरदारी आम्ही घेतली होती, तरी देखील आमचा प्लॅन फेल झाला, सुरेश सांगत होता. त्याचं बोलणं ऐकून श्रीच्या हाताच्या मुठ्ठ्या आवळल्या गेल्या होत्या. रागाने लाल बुंद झालेल्या श्रीने त्याच्या जोरात जबड्यावर मारलं. त्याच्या तोंडातून रक्त येत होतं. तो कळवळून खाली पडला. हिंमत कशी झाली तुमची माझ्या अदितीविषयी असा विचार करायची? श्रीने त्याच्या पोटात जोरात 2-3 लाता घातल्या. सर प्लीज शांत व्हा, इन्स्पेक्टर शिंदे धावत आले. श्रीने चेअरला रागाने लात मारली आणि तो बाहेर निघून गेला. त्याने सुदर्शन गोडसेचे अटक वॉरंट काढले. ताबडतोब त्याने आदित्यला भेटायला देखील बोलवलं. काय झालं श्री, एवढ्या घाईने का बोलवलंस? आदित्य चेअरवर बसत म्हणाला. हे ऐक म्हणजे तुला सगळं कळेल, श्री म्हणाला आणि त्याने रेकॉर्डिंग प्ले केली. रेकॉर्डिंग ऐकून आदित्यसुद्धा चिडला होता. श्री त्या गोडसेला उचलून आणा, आज त्याचा सोक्षमोक्ष लावूयाच, आदित्य म्हणाला. येतच असेल तो, वराडी पाठवले आहेत त्याला आणायला, श्री म्हणाला. थोड्याच वेळात इन्स्पेक्टर शिंदे आणि गायतोंडे त्याला घेऊन आत आले. या या या, अलभ्य लाभ, बऱ्याच वर्षापासून तुमच्या दर्शनासाठी तरसलो होतो आम्ही, आज धन्य झालो, श्री डॉक्टर सुदर्शन गोडसेंकडे एक रागीट कटाक्ष टाकत म्हणाला. डॉक्टर सुदर्शनच्या चेहऱ्यावर मात्र अजिबात गिल्ट नव्हतं, निर्विकार चेहऱ्याने तो उभा होता. आतमध्ये घ्या त्याला, आदित्य म्हणाला. श्री आणि आदित्य दोघेही त्याच्यासमोर बसले होते. डॉक्टर साहेब पटापट तोंड उघडायचं, टाइमपास करायचा नाही, नाहीतर या चेहऱ्यावर एवढं नक्षीकाम करू की कुणाला दाखवण्याच्या सुद्धा लायकीचा राहणार नाहीस, श्री म्हणाला. DSP जास्त उडू नकोस, एक प्रतिष्ठित डॉक्टर आहे मी, समाजात नाव आहे माझं, हे असले खोटे नाटे आरोप करून माझं काही बिघडू शकत नाही, डॉक्टर सुदर्शन मगरुरीमध्ये म्हणाला. हे बघ, तुझ्यासारख्या चिल्लर क्रिमिनलसमोर मी देखील बसत नाही, तुझ्यासारख्यांसाठी तर इन्स्पेक्टर गावडे, शिंदे आणि गायतोंडेच पुरेसे आहेत. पण काय आहे ना, तू माझ्या घरात हात टाकलंस, सो तुझा हिशोबसुद्धा मलाच चुकता करायचा आहे, समजलंस? ज्या माझ आहे ना तुला हरामखोर, असे पोकळ बांबूचे फटके देतो ना तुला की हा सगळा माझ उतरून जाईल, श्रीने त्याच्या तोंडावर एक बुक्का दिला. त्याच्या नाकातून रक्त बाहेर आलं, मात्र तरी तो हसत होता. हे बघ डॉक्टर, तुझा तो इमानदार कुत्रा सगळं भुकून झाला आहे, त्यामुळे आता लपवाछपवी करण्यात काही अर्थ नाही, मुकाट्याने तुझा गुन्हा कबूल कर आणि हे सर्व तू का केलं आहेस ते सांग, आदित्य म्हणाला. हे बघ SP, कोणी तुम्हाला काय सांगितलं मला माहीत नाही, मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, डॉक्टर सुदर्शन म्हणाला. हा असा ऐकणार नाही, श्रीने त्याच्या दुसऱ्या गालावर सुद्धा बुक्का मारला, मात्र आताही तो हसत होता. शिंदे याला आत टाका, आदित्य म्हणाला. तुम्ही दोघांनी कितीही प्रयत्न केले तरी माझ्यावरचे आरोप सिद्ध करू शकणार नाही, तो हसत होता. आदित्य हा असा बोलणार नाही, याला स्पेशल ट्रीटमेंटची गरज आहे, श्री म्हणाला आणि आत जायला निघाला. श्री थांब, हा डॉक्टर दिसतो तसा नाही, थोडा सायको वाटतोय, मारायला घाबरणार नाही तो, त्याच्यासाठी वेगळी चाल खेळावी लागेल, आदित्य म्हणाला. कळलं, श्री म्हणाला आणि त्याने जोशींना फोन लावला. इकडे आदित्यने सुद्धा त्यांची माणसं कामाला लावली होती. जवळजवळ 2 तासांनी आदित्यला कॉल आला. श्री, ह्या माणसाची कुठलीच मजबुरी नाही, अविवाहित आहे, आई बाप बऱ्याच वर्षापूर्वी ऑफ झाले आहेत, जवळचं असं कुणीच नाही याला, आदित्य सांगत होता. आदित्यचं बोलणं ऐकून श्रीसुद्धा विचारात पडला होता. तेवढ्यात जोशींचा कॉल आला आणि त्यांचं बोलणं ऐकून श्रीचे डोळे चमकले. आदित्य, त्याची दुखती नस मिळाली आहे, श्री म्हणाला.
कशाबद्दल बोलत आहेस तू? आदित्यने विचारलं. आदित्य त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याला एक मुलगा देखील आहे. त्याची बायको आणि मुलगा बडोद्याला असतात, श्री म्हणाला. काय बोलतो श्री, पण इथे तर त्याच्या लग्नाविषयी कोणालाच काही माहीत नाही, आदित्यने विचारलं. हो, सगळ्यांपासून लपून ठेवलं आहे त्याने. दर 15 दिवसांनी त्याची फेरी असते बडोद्याला, श्री म्हणाला. तेवढ्यात श्रीच्या मोबाईलवरची रिंग वाजली. हे बघ, त्याची बायको आणि मुलगा. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. श्री, याच्या मुलाची सगळी चौकशी कर. कुठे राहतो, काय करतो, कुठल्या कॉलेजमध्ये जातो, सगळं, आदित्य म्हणाला. हो, जोशी सगळं बघत आहे, त्यामुळे आपल्याला ईच अँड एव्हरी डिटेल्स नक्कीच मिळेल, श्री म्हणाला. इकडे हॉस्पिटलमध्ये आदिती, आता थोड्या वेळ आराम कर, मम्मा टिफिन घेऊन आल्या की तुला उठवते, साक्षी म्हणाली. आदितीने डोळे बंद केले. बनी, तू सुद्धा जाऊन आराम कर, सकाळपासून इथेच आहेस तू. मी आणि मम्मा आहोत इथे, आदितीजवळ, साक्षी म्हणाली. हो दी, बनी म्हणाला. इकडे पोलीस स्टेशनमध्ये आदी, हे घे त्याचे डिटेल्स. श्रीने सुदर्शनच्या बायको आणि मुलाचे डिटेल्स आदित्यला दिले आणि आदित्यने त्याचं काम चालू केलं. संध्याकाळी 7 PM श्री आणि आदी सुदर्शनच्या समोर बसले होते. डॉक्टर सुदर्शन गोडसे, अविवाहित, मुंबईमधील एक प्रसिद्ध ऑर्थो स्पेशलिस्ट, बरोबर ना, आदित्य म्हणाला. नाही, थोडं करेक्शन आहे. डॉक्टर गोडसे विवाहित आहेत. त्यांच्या पत्नी स्मिता सुदर्शन गोडसे आणि मुलगा सुदीप सुदर्शन गोडसे राहायला बडोदा लाहोर गल्ली. मुलगा MCC इंजिनिअरिंग कॉलेज बडोदामध्ये फायनल इयरला आहे. ही झाली डॉक्टर सुदर्शन गोडसेंची पूर्ण माहिती, श्री एक भुवईवर करत म्हणाला. एवढं बोलूनही सुदर्शनचा चेहरा निर्विकार होता. काय झालं डॉक्टर, तुझ्या बायको मुलाविषयी आम्हाला माहीत आहे हे ऐकून आनंद झाला नाही का तुला, आदित्यने विचारलं. माझं लग्न झालेलं नाही, सुदर्शन म्हणाला. आदित्यने एक कॉल लावला आणि फोन स्पीकरवर टाकला. हॅलो वेद, हाव आर यू, आदित्यने विचारलं. आय एम फाईन भाई, तू कसा आहेस, वेद म्हणाला. मी पण मजेत आहे. केव्हाचा फोन लावते तुला, उचलत का नव्हतंस, आदित्यने विचारलं. भाई, मी माझ्या फ्रेंडबरोबर कॉफी शॉपमध्ये आहे. तो थोडासा घाबरला आहे, त्यामुळे त्याला धीर देत होतो, त्यामुळे कदाचित फोनकडे दुर्लक्ष झालं असेल माझं, वेद म्हणाला. कोण फ्रेंड आहे आणि का घाबरला तो, आदित्यने विचारलं. भाई, माझा फ्रेंड सुदीप, त्याचा मगाशी ॲक्सिडेंट होता होता राहिला, कसा बसा वाचला बिचारा, त्यामुळे खूप घाबरला आहे तो, वेद म्हणाला. ए SP, मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस, खूप जुन्या झाल्या ह्या ट्रिक्स, सुदर्शन म्हणाला. वेद, मला व्हिडिओ कॉल कर आणि फोन म्यूटवर टाक आणि बॅक कॅमेरा चालू कर, आदित्य म्हणाला. आदित्यने सांगितल्याप्रमाणे वेदने व्हिडिओ कॉल लावला, फोन म्यूटवर टाकून त्याने बॅक कॅमेरा चालू केला, ज्यामध्ये सुदीप व्यवस्थित दिसत होता. आदित्यने मोबाईलची स्क्रीन सुदर्शनला दाखवली. सुदीपला समोर पाहून त्याला घाम फुटला. सुदीप, सुदीप, तो मोठ्याने आवाज देत होता. सुदर्शन, कशाला घसा फोडत आहेस, त्याला तुझा आवाज जाणार नाही, आदित्य म्हणाला. आदित्यने फोन कट केला. माझ्या मुलाला हातसुद्धा लावायचा नाही SP, त्याला यातलं काहीही माहीत नाही, त्याला यामध्ये खेचू नकोस, सुदर्शन वेडापिसा झाला होता. रिलॅक्स सुदर्शन, रिलॅक्स, चिल, जर तू तुझं तोंड उघडलं तर आम्ही त्याला काहीच करणार नाही, नाहीतर रोज कुणाचा ना कुणाचा ॲक्सिडेंट तर होतच राहतो, जसा काल तू ॲक्सिडेंट करण्याचा प्रयत्न केला होतास, श्री म्हणाला. तुला काय वाटलं, तू माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न करशील, माझ्या बहिणीला ब्लॅकमेल करशील, तुझ्यामुळे आज माझी बहीण हॉस्पिटलमध्ये आहे आणि आम्ही तुला इथे बसून चहा पाजू. तू जर तुझं तोंड लवकर उघडलं नाहीस तर तुझ्या फॅमिलीला ह्याचे परिणाम भोगावे लागतील, आदित्य म्हणाला. सांगतो, सगळं सांगतो तुम्हाला, पण माझ्या मुलाला सोडा, त्याला काही होता कामा नाही, सुदर्शन म्हणाला. काळजी करू नको, जोपर्यंत आमचा इशारा मिळत नाही तोपर्यंत त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. आता तूच ठरव आम्ही काय करायचं ते, आदित्य म्हणाला. सांगतो, पण तुमच्या कमिशनर विश्वनाथ साठे आणि त्यांच्या फॅमिलीला इथे बोलून घ्या,
त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की मी हे सर्व का केलं. त्यांच्या तोंडावरचे रिॲक्शन पाहिजे आहेत मला, सुदर्शन म्हणाला. साक्षी, कुठे आहेस तू? आदित्यने विचारलं. हॉस्पिटलमध्ये आहे अदितीजवळ, साक्षी म्हणाली. अजून कोण आहे तिथे? आदित्यने विचारलं. बनी आला आहे, साक्षी म्हणाली. ठीक आहे, तू एक काम कर, तुझे डॅड तिथे येतील, त्यांच्याबरोबर माझ्या ऑफिसमध्ये ये, आदित्य म्हणाला. आदी, सर्व ठीक आहे ना? या वेळेला मला ऑफिसमध्ये का बोलवत आहेस तू? साक्षीने विचारलं. साक्षी, इथे आल्यावर तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील तुला, आदित्य म्हणाला. दी, काय झालं? साक्षीला चिंतेत पाहून बनीने विचारलं. माहीत नाही बनी, आदित्यने मला आत्ताच्या आत्ता ऑफिसला बोलवलं आहे, तेही डॅडबरोबर, साक्षी हळू आवाजात म्हणाली. दी, तू जा, मी आहे इथे बहिणीजवळ. आत्ताच डोळा लागलाय तिला, इतक्यात उठणार नाही ती, बनी म्हणाला. अदिती मात्र डोळे बंद करून पडली होती, तिला झोप लागली नव्हती. त्या दोघांचं संभाषण तिने ऐकलं होतं. दिवसभर श्री हॉस्पिटलमध्ये आली नाही, त्यांचा एक कॉलसुद्धा आला नाही सकाळपासून, आणि आता बहिणीला तिकडे बोलून घेत आहेत. नक्कीच काहीतरी गडबड आहे, आदिती विचार करत होती. तिच्या प्रश्नांची उत्तरं तिला लगेच मिळणार नाहीत हे तिला ठाऊक होतं, त्यामुळे तिने शांत राहणंच पसंत केलं. डॅडी, आदित्यने आपल्याला अचानक त्याच्या ऑफिसला का बोलवलं आहे आणि आत्यासुद्धा तुमच्याबरोबर का आहे? साक्षीने विचारलं. बेटा, मलासुद्धा त्याची कल्पना नाही. आदित्यचा फोन आला होता, त्याने सांगितलं तुला आणि कुसुमला घेऊन यायला. मितेशलासुद्धा घेऊन यायला सांगितलं होतं, पण मितेश बाहेरगावी गेला आहे, विश्वनाथ साठे म्हणाले. थोड्याच वेळात ते आदित्यच्या ऑफिसमध्ये होते. आदी, आम्हाला इथे का बोलवलं आहेस तू? साक्षीने विचारलं. साक्षी घाबरलेली दिसत होती. तिच्या मागून कमिशनर विश्वनाथ साठेसुद्धा आले होते. सर, आदित्यने सॅल्यूट केलं. आदित्य, व्हॉट्स द मॅटर? तू मला बोलवलं आहे ठीक आहे, पण ह्या दोघींना का बोलवलं आहेस? कमिशनर विश्वनाथ साठेंच्या चेहऱ्यावर बरेच प्रश्न दिसत होते. सर, तुम्ही अगोदर बसा, मी सांगतो तुम्हाला, आदित्य म्हणाला. तेवढ्याच श्रीसुद्धा आतमध्ये आला. श्री, तू तरी सांग मला, का बोलवलं आहे आम्हाला इथे? साक्षीने विचारलं. सांगतो, अगोदर मला सांगा, तुम्ही डॉक्टर सुदर्शन गोडसेंना ओळखता का? श्रीने विचारलं. नाही, यापूर्वी हे नाव ऐकलेलं आठवत नाही मला, कमिशनर साठे म्हणाले. सुदर्शन गोडसे? हो, हे तर तेच डॉक्टर आहेत ज्यांच्याकडे आत्या ट्रीटमेंट घेते, हो ना आत्या? साक्षीने विचारलं. हो, आत्या जराशी अडखळत म्हणाली. केव्हापासून ओळखता तुम्ही त्यांना? आदित्यने विचारलं. बरेच वर्ष झाले, मला जॉईंट पेनचा त्रास व्हायला लागला तेव्हापासून त्यांच्याकडेच ट्रीटमेंट चालू आहे माझी. पण तुम्ही त्यांच्याविषयी एवढी चौकशी का करत आहात? आत्याने विचारलं. कारण त्यांचा ह्या केसशी खूप जवळचा संबंध आहे, श्री सांगत होता. श्री, आधी आम्हाला समजेल असं सांगा, साक्षी म्हणाली. आदित्यने त्यांना सुरुवातीपासून सर्व सांगितलं. जसं जसं आदित्य सांगत होता तसं तसं तिघांच्याही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज होत होते. त्या डॉक्टरने हे का केलं हे त्याला तुमच्या पूर्ण फॅमिलीसमोर सांगायचं आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला इथे बोलवलं आहे, श्री म्हणाला. डॅडी, तुम्ही तयार आहात त्याला भेटायला? आदित्यने विचारलं. हो, मला पण तर समजलं पाहिजे तो माणूस साक्षीला मारायला का टपला होता, कमिशनर म्हणाले. शिंदे, घेऊन या त्याला, आदित्यने आवाज दिला. थोड्याच वेळात डॉक्टर सुदर्शन गोडसेंना आदित्यच्या केबिनमध्ये आणलं होतं. त्याने एक नजर विश्वनाथ साठेकडे पाहिलं आणि त्याचे डोळे रागाने लाल झाले. कोण आहेस तू आणि का माझ्या मुलीच्या मागे लागला आहेस? तिला मारून तुझा काय फायदा? कमिशनर विश्वनाथ साठे त्याला विचारत होते. तिला मारून माझा फायदा नाही, पण तिला मारून तुझ्या चेहऱ्यावरचं दुःख पाहायचं होतं मला. तुला हतबल पाहायचं होतं, तुला तुटलेलं पाहायचं होतं मला. तुलासुद्धा त्याच यातना झालेल्या पाहायच्या आहेत ज्या माझ्या आईवडिलांना झाल्या होत्या. जे दुःख मी सहन केलं होतं तेच दुःख तुझ्या डोळ्यात पाहायचं होतं मला, डॉक्टर सुदर्शन गोडसे म्हणाला. तू कशाबद्दल बोलत आहेस? मी तर तुला साधं ओळखतसुद्धा नाही, कमिशनर विश्वनाथ साठे त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. माहिती आहे मला तू मला ओळखत नाहीस, पण तुझ्यामुळेच आमचं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त झालं. मी तुला सोडणार नाही, सुदर्शन रागाने उसळला आणि त्याने अचानक साक्षीवर हल्ला केला.
मात्र आदित्य सावध असल्याने त्याने सुदर्शनला लगेच पकडलं आणि त्याच्या पोटात 2-3 फाईट देत त्याला चेअरवर बसवलं. शिंदे, त्याच्या हातात हातकडी टाका, श्रीने सांगितलं. त्याचे हात आणि पाय दोन्ही बांधून त्याला चेअरवर बसवलं. मी तुझं घर उद्ध्वस्त केलं, काय बोलत आहेस तू? तू नक्की शुद्धीत आहेस का? कमिशनर विश्वनाथ साठे आता चिडले होते. मी शुद्धीतच आहे कमिशनर, मलासुद्धा तुला भेटायचं होतं, पण असं नाही, तुलासुद्धा हतबल झालेलं पाहायचं होतं मला, तुझ्या डोळ्यातसुद्धा अश्रू बघायचे होते मला, सुदर्शन म्हणाला. बस झाला तुझा ड्रामा, जे काही आहे ते सरळ सरळ सांग. कमिशनर विश्वनाथ साठे आता वैतागले होते.